श्रावण महिन्यानंतर तुम्ही अंडी किंवा चिकनवर ताव मारण्याचा बेत आखत असाल तर त्यासाठी अधिकचे पैसे मोजण्याची तयारी ठेवा, कारण येत्या काळात अंडी आणि चिकनचे दर वाढण्याची शक्यता आहे. श्रावणानंतर चिकन खाण्याचा बेत आखताय? अंडी किंवा चिकन 25% महागणार. मांसाहारासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे. श्रावण महिना संपल्यानंतर तुम्ही चिकन किंवा अंड्यांवर ताव मारण्याचा बेत आखत असाल तर अधिकचे पैसे मोजण्याची तयारी ठेवा, कारण श्रावण महिन्यानंतर अंडी आणि चिकन आणखी महागणार आहे. कोरोनामुळे वाढलेली मागणी आणि खाद्याच्या वाढलेल्या दरांचा हा परिणाम आहे. कोंबड्यांच्या खाद्यांच्या किमतीत 40% वाढ झाली आहे. यामध्ये सोयाबीनच्या दरात 2x वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम चिकन आणि अंड्यांच्या दरावर झालाय. जिवंत कोंबडीचा होलसेल दर 75 रुपयांवरून 95 रुपये झालाय, तर अंड्यांच्या किमतीतही 25-30% वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय हे दर आणखीही वाढण्याचा अंदाज आहे. सोमवारपासून सगळे शॉपिंग सेंटर्स, मॉल्स सुरू झालेले आहेत, तसेच रेस्टॉरंट्सला पण रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे चिकनच्या आणि अंड्याच्या खपामध्ये वाढ झालेली आहे. श्रावणच्या सुरुवातीस दर 75 रुपयापर्यंत कोसळले होते, खाली आले होते. आता हे दर पुन्हा एकदा 95 ते 100 रुपयापर्यंत गेलेले आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यात अंडी आणि चिकनला मागणी कमी असते, त्यामुळे तुलनेने दर कमी असतात. यंदा मात्र भर श्रावणातही अंडी आणि चिकनचे दर कमी झालेले नाहीत, त्यामुळे श्रावण महिना संपल्यानंतर हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांसाहार करण्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागतील. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.